प्रमुख नेते माझ्याजवळचे मित्र त्यांच्या सामाजिक कार्याचा मला कायम अभिमान वाटतो. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातली माणसं जनतेच्या कानावर आपल्याला गाजवतात तेव्हा त्यांचा अभिमान हा प्रत्येकाला वाटतो. आणि मी समस्त नगरकरांचं मनापासून आभार मानतो की इतका उदंड उदंड प्रतिसाद आपण लाखोंच्या संख्येने शिवपुत्र संभाजी या महाराष्ट्राला दिला. आणि लोकनेते निलेश शिंदे प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांच मनापासून कौतुक तुम्हाला प्रत्येकाला. लाखोंच्या संख्येनं इथं रोज प्रेक्षक असताना ज्या पद्धतीनं आपण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे नियोजन केलं हे खरोखर वाखाणण्यासारखं होतं. खर तर मला अनेक पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की सातत्यानं गेले काही दिवस विरोधक माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मला खेळण्यासाठी येत असताना तुम्ही नगरमध्ये येऊन महानतेचे प्रयोग का करताय. आणि ते फार महत्वाचं कारण होतं भावांनो, पद राजकारण सगळं बाजूला, छत्रपती सर्वोच्च आहेत आणि त्यांचा इतिहास नुसता करून चालणार नाही. तर हा धडधडता इतिहास जो तुम्ही चार दिवस अनुभवला हा धडधडता इतिहास काय प्रेरणा देतो, या धडधडत्या इतिहासाने हीच प्रेरणा दिली की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही, झुकणार नाही. गेले काही दिवस आपण सातत्याने राजकीय क्षेत्रात बघतो आहोत, कांद्यावर निर्यात होती आली, सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले, महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून जातात, याच्या ते सत्ताधारी पक्षाचे त्यांच्या मित्र पक्षाचे 39 खासदार तोंड पिटून मुख गिळून गप्प बसतात आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी. कोणी मांडत नाही तरुणांच्या नशिबातून रोजगार हिरावले जातात, रोज एक उद्योग धंदा महाराष्ट्रातून पळवला जातो, कोणीही बोलत नाही. महापुरुषांचा अवमान आमच्या काळात करण्यात आला, कोणीही बोललं नाही. आणि मग प्रश्न पडतो येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून गुबगुबो वाजल्यानंतर माना डोळणारे नंदीबाई पाठवायचे का महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी टरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे? आणि हे तुमच्या मनात जे आहे, हे जे तुमच्या मनात आहे, मला वाटत आज महाराष्ट्र हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे संघर्ष योद्धा म्हणून बघतोय. सगळे घेऱ्याला आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरे लढताय, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे लढतोय. आणि लोक नेत्यांना खरं तर वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं असत, मी मागतोय. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तख्ताला खांब फोडणारा असा जर लोक नेता आमच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी तुमच्या सगळ्यांची यावर लोक नेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आणि आईच्याकडे हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी धन्यवाद. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.